Hello everyone, good morning all of you. Welcome to the session of business studies. Once again, we are going to start our session with financial management. Okay. Before this session, we have gone through already about the meaning of financial management, then business finance, then some features of financial management, then financial decisions, investment, your financing, and then dividend. Okay. Today we'll see financial planning. Okay. Actually, for financial management, financial planning is very necessary. Okay. As we have seen in the functions of management, your management process starts with planning. Okay. So here again, what we are doing, it is financial management. Okay. But for financial management, financial planning is very necessary. Okay. It means we have seen in part one that management is getting things done through people. Okay. But planning, it means deciding in advance what we are going to do. Okay. Then how we are going to do it. Okay. Then when to do it. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्लॅनिंगमध्ये सेट कराव्या लागतात, ठरवाव्या लागतात. ओके. अँड देअरफोर प्लॅनिंग इज द फर्स्ट स्टेप. ओके. ऑफ मॅनेजमेंट. ज्या वेळेला आपल्याला मॅनेजमेंट प्रोसेस, मॅनेजमेंट फंक्शनिंग मॅकॅनिझम जे आहे ते आपल्याला ज्या वेळेला स्टार्ट करायचं असतं त्यावेळेला आपल्याला त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात आपल्याला प्लॅनिंगपासून करावी लागते. ओके. तसंच या ठिकाणी आपला जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे मॅनेजमेंटचाच, बट याच्यामध्ये मॅनेजमेंट जी आहे ती फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. ओके. कुठलाही बिझनेस असेल, ओके, किंवा आपण आपल्या घरामध्ये सुद्धा फायनान्शियल मॅनेजमेंट करत असतो. ओके. आता त्याची सुरुवात जी आहे फायनान्शियल मॅनेजमेंटची ती फायनान्शियल प्लॅनिंगपासून होते. ओके. आता फायनान्शियल प्लॅनिंग कसं, तर बेसिकली ज्या वेळेला आता तुम्हीसुद्धा आफ्टर 3-4 इयर्स किंवा 5 इयर्स, ओके, तुम्ही अर्निंग स्टेजमध्ये जाल, नाव यू आर इन लर्निंग स्टेज. ओके. सो ज्या वेळेला आपण अर्निंग स्टेजमध्ये जातो किंवा ज्या वेळेला आपलं लर्निंग जे आहे ते पूर्णपणे संपतं आणि ज्या वेळेला आपण अर्निंगचा विचार करतो, जेव्हा आपण एखादा जॉब वगैरे बघत असतो, त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आता नेक्स्ट इयरमध्ये किंवा नेक्स्ट 2 मंथ्समध्ये मला जॉब करायचा आहे. ओके. किंवा मी जॉब करणार आहे. सो जॉब जेव्हा मी करणार आहे त्यावेळेला माझं अर्निंग जे आहे ते स्टार्ट होणार आहे. ओके. ज्या वेळेला आपलं अर्निंग स्टार्ट होतं त्यावेळेला आपण काही गोष्टी ज्या असतात त्या आपण प्लॅन करतो. ओके. आता प्लॅन म्हणजे कसं असतं, बऱ्याचशा वेळेला जे नवीन जॉब होल्डर्स असतात किंवा आपल्याला जेव्हा नवीन जॉब लागलेला असतो त्यावेळेला फर्स्ट इयर जे असतं हे आपल्या जॉबचं ते आपण पूर्णपणे काय करतो, तर आपल्या रिलेटिव्ज असतील, आपले पॅरेंट्स असतील, ओके, किंवा आपल्या ज्या काही आवडीनिवडी असतील, ओके, काही काही वेळेला आपल्या काही डिमांड्स असतात, आपल्या काही विश असतात की ज्या लास्ट 4-5 इयर्समध्ये आपण केलेल्या असतात आणि आपल्याला त्या आपण जेव्हा जॉबला लागतो त्याच वेळेला आपल्याला त्या फर्स्ट इयरमध्येच आपल्याला फुलफिल करायचे असतात. ओके. सो आपण त्या दृष्टीने प्लॅनिंग करतो की मला मंथली सॅलरी एवढी मिळेल. ओके. त्यातला काही पार्ट जो आहे तो मी माझ्या पॅरेंट्ससाठी स्पेंड करेन, काही पार्ट जो आहे तो माझ्या रिलेटिव्हसाठी मी स्पेंड करेन. ओके. काही पार्ट जो आहे तो तुमचे काही असतील ब्रदर्स सिस्टर्स वगैरे यांच्यासाठी तुम्ही स्पेंड करणार असता. आणि मग सगळ्यात शेवटी आपण काय करतो, तर आपल्या ज्या काही विश आहेत, आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ओके, आपल्याला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यासाठी आपण त्या गोष्टी किंवा आपण त्यासाठी ते पैसे जे आहेत ते आपण स्पेंड करतो. ओके. सो तुमचं फर्स्ट इयर जे आहे हे फर्स्ट इयर तुमचं याच्यामध्येच निघून जातं. ओके. आणि मग आपण सेकंड इयरपासून आपण सेव्हिंगचा विचार करतो.
ओके आता सेविंग तुम्ही जेव्हा विचार करता त्यावेळेला आपण फर्स्ट केस जर बघायला गेलो तर सगळ्यात आधी आपण सेविंगच्या वेळेला आपलं फर्स्ट इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू इन्व्हेस्टमेंट पॅटर्न काय असतो तर तो असतो बँक. ओके इट मीन्स आपल्याकडे जे काही पैसे असतील किंवा आपल्याकडे जे काही पैसे येतात येणार असतील ते आपण बँकमध्ये सेव्ह करायचा विचार करतो. आपली सॅलरी जी आहे ती आपण बँकमध्ये डिपॉझिट करतो. ओके आणि मग आपण ATM-मधून काही पैसे आपण विड्रॉ करतो 500,000. ओके आणि शक्यतो आपण जास्तीत जास्त पैसे कसे सेव्ह होतील याचा आपण विचार करतो. सो पहिला तुमच्याकडे जो इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू असेल ओके की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे सेव्ह कराल सेफ कराल तो असेल बँक. ओके सेकंड आपण ज्या वेळेला बघायला जातो त्यावेळेला आफ्टर बँक आपण विचार जो करतो तो आपण विचार करतो गोल्ड. ओके गोल्डमध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते आता गोल्डचे रेट्स तुम्ही बघताय. ओके तुमच्यातले काही लोक असे असतील किंवा काही पॅरेंट्स असे असतील की त्यांनी 20,000-25,000 सुद्धा गोल्ड घेतलेलं असेल. ओके 10 ग्रॅमची त्यावेळेला तेवढी प्राईस होती असेल 10 ग्रॅम इट मीन्स 1 तोळा आपल्याकडे म्हणतात त्याला. ओके सो 10 ग्रॅम्स तुमचं जे गोल्ड आहे त्याची प्राईस तेव्हा किती होती 20,000-25,000 होती. आत्ता त्याची प्राईस आपण जर बघायला गेलो तर 40,000-45,000 त्याची प्राईस झाले. इट मीन्स त्या ठिकाणी 20,000 तुम्हाला हाईक मिळालं आहे गोल्डमध्ये. ओके बट याच्यामध्ये काही वर्ष गेली ओके सो गोल्ड हा सुद्धा एक काय आहे तर आपला एक इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो. बिकॉज आपल्याला असं एक्सपेक्टेड असतं की आत्ताचे जे माझे पैसे आहेत त्याची जी व्हॅल्यू आहे ती इन फ्युचर वाढली पाहिजे. ओके म्हणजेच काय आता आपण जर बँकचा विचार केला या ठिकाणी बँक. ओके तर जनरली सगळ्या ज्या बँक्स आहेत तुमचे प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक आहेत पब्लिक सेक्टरमधल्या बँक ज्या आहेत ओके या सगळ्या बँक ज्या आहेत ह्या सगळ्या बँकचा आपण जर इंटरेस्ट रेट बघितला इंटरेस्ट रेट इट मीन्स तुम्ही जे बँकमध्ये FD केले त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जे इंटरेस्ट मिळणार आहे त्याचा रेट आपण जर बघितला तर तो ॲव्हरेज आपण जर काढला ना प्रायव्हेट अँड पब्लिकमधला तर तो अराउंड 9% तुम्हाला मिळेल. बिकॉज तुमच्या पब्लिक सेक्टरमधल्या ज्या बँक्स आहेत ओके इट मीन्स तुमच्या तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया वगैरे जे आहे SBI वगैरे जे आहेत हे तुम्हाला 5.5% 6% किंवा 6.5% इथपर्यंत तुम्हाला ते इंटरेस्ट देतात. पण ज्या इतर ज्या बँक्स आहेत पतसंस्था वगैरे ज्या आहेत ह्या तुम्हाला 10%, 11%, 12%, 13% इथपर्यंत तुम्हाला त्या इंटरेस्ट देतात. आत्ता लास्ट 2 मंथ्समध्ये ते डाऊन झाले तर तुम्हाला तेवढे इंटरेस्ट रेट मिळत होते आत्तापर्यंत. ओके सो तुम्हाला 9% ॲव्हरेज बँकेकडून तुम्हाला इंटरेस्ट मिळेल पर ॲनम. ओके आपण जर गोल्डचं बघितलं गोल्ड तर तुम्हाला लगेच वर्षभरामध्ये रिटर्न्स मिळणार नाही आहेत लगेचच पण तुम्हाला 2-3 इयर्स होल्ड करावं लागेल आणि कदाचित तुमची अमाऊंट जी आहे ती डबल होईल गोल्डमधली. ओके आता ज्या लोकांनी बिफोर 4-5 इयर्स गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्या लोकांचे आत्ता पैसे डबल झाले. तुम्ही साधा विचार करा 25,000 जर मी 10 ग्रॅम गोल्ड घेतलं होतं त्याची आजची प्राईस जी आहे ती 45,000 आहे. ओके सो तुम्हाला 25,000 वरती 20,000 मिळाले बरोबर आहे. सो तुम्ही 80% तुम्हाला रिटर्न्स मिळालेत 80%. ओके सो या ठिकाणी आपण जर गोल्डचं इन तुमचं रिटर्न बघितलं तर ते 2-3 इयर्समध्ये जर 80% असेल ओके तर 1 इयरला किती झालं तर ते अराउंड होतं तुमचं 25% वगैरे. ओके सो ॲन्युअल रिटर्न तुम्ही जर बघितलेत गोल्डमधले तर ते आपण 25% धरून चालूया. ओके आता गोल्ड झालं की याच्या पुढचा आपला एक पॅटर्न असतो ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला मागतो आणि तो असतो तुमचा रिअल इस्टेट. ओके रिअल इस्टेटला पण सेम मी आता इन्व्हेस्टमेंट केली की लगेच माझे पैसे वाढणार नाही आहेत बट आफ्टर इयर ते नक्कीच वाढणार आहेत. ओके सपोज मी आता 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यात रिअल इस्टेट म्हणजे काय जागा खरेदी करायची. ओके किंवा काही ठिकाणी रो हाऊसेस बांधून ठेवायचे त्यानंतर सेल करायचं
इट मीन्स रिअल इस्टेट. ओके, हा जागा जमिनीचा व्यवहार जो असतो हा सगळा रिअल इस्टेटमध्ये येतो. त्याच्यामध्ये आपण जर रिटर्न्स बघितले तर तुमचे सपोज 10 लाख रुपये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलेत, ओके, तर तुम्हाला नेक्स्ट इयरला त्या जागेची किंमत 11 लाख रुपये मिळू शकते. ओके, सो 10 लाखावरती तुम्ही 1 लाख रुपये कमवता वर्षभरामध्ये. कधी कधी तुम्ही जर 2-3 इयर्स होल्ड केलं तुमची अमाऊंट जी आहे ती 15 लाख पण होईल 10 लाखची. इट मीन्स तुम्हाला 50% रिटर्न्स त्या ठिकाणी मिळू शकतात. 10 लाखावरती तुम्हाला 5 लाख रुपये मिळाले, तुमचे इन्व्हेस्टमेंट किती 10 लाखाची, तुम्हाला मिळतात किती 15 लाख, तुम्हाला एक्स्ट्रा किती मिळाले 5 लाख. ओके, सो 10 लाखवरती 5 लाख, इट मीन्स तुम्हाला 50% रिटर्न्स मिळाले. 50% जर आपण जरी 3 इयर्सचे पकडले तरी ते कुठेतरी तुम्हाला 12.5% वगैरे होतात. ओके, सो या ठिकाणी रिअल इस्टेटमधला रेट जो आहे तो तुमचा अराउंड 20-25% वगैरे आपण धरून चालूया, 25%. ओके, नेक्स्ट तुमचा पार्ट येतो तो असतो तुमचा स्टॉक मार्केट. ओके, स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, त्याच्यामध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो, ओके, ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपली 0 पण होऊ शकते अँड डबल पण होऊ शकते, डिपेंड्स. इट मीन्स शेअर मार्केटमध्ये जर तुमचं नॉलेज, तुमचा ॲनालिसिस प्रॉपर असेल, तुमचा स्टडी प्रॉपर असेल, तर तुम्हाला स्टॉक मार्केट खूप तुम्हाला श्रीमंत करून सोडेल. बट आपण ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आहे स्टॉक मार्केटमध्ये, तिथे तुमचं जर नॉलेज 0 असेल, तुम्ही त्या ठिकाणी गॅम्बलिंग करत असाल, ओपन गॅम्बलिंग, तर तुम्हाला मार्केट जे आहे ते 0 करून सोडेल. तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमचं जे कॅपिटल आहे, ओके, तुमच्याकडे जे काही पैसे असतील हे सगळे तुमचे मार्केट घेऊन जाईल. ओके, सो हे सगळे जे आहेत हे सगळे आपले काय आहेत, तर आपले इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स आहेत. ओके, आता या सगळ्यासाठी आपण काय करतो तर फिनान्शियल प्लॅनिंग करतो, बरोबर आहे. आता ही सगळी जी अमाऊंट आहे, ही सगळी इन्व्हेस्टमेंट जी आहे, ही सगळी इन्व्हेस्टमेंट मी एकाच वेळेला करू शकतो का? ओके, आपण जर धरून चाललो तर आपली सॅलरी जी आहे, ओके, आपली सॅलरी जी आहे ती आपण समजा पकडली की माझी सॅलरी आत्ता जी आहे ती सपोज 50,000 आहे. ओके, सपोज हे अझम्पशन आहे, माझी सॅलरी जी आहे ती 50,000 आहे. त्या 50,000 मधले सपोज माझं मंथली एक्सपेंडिचर जे आहे, सगळं जे काय असेल ते, ओके, माझं हाऊसकीपिंगमधलं जे काही एक्सपेंडिचर आहे, ओके, माझं घर चालवण्यासाठी मला जे काही जो काही खर्च येतो तो समजा आपण यातून जर लेस केला मंथली, हा तर तो आहे 20,000. त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, मंथली खर्च 20,000 आहे माझा, ओके, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. ओके, मग माझ्याकडे पैसे उरतात किती? तर उरतात माझे 30,000. तर 30,000 मी पर मंथ जर सेव्ह करतो आहे, तर सगळे 30,000 जे आहेत हे सगळे 30,000 मी या सगळ्या पॅटर्न्समध्ये थोडे थोडे इन्व्हेस्ट करू शकतो का? तर नाही. ओके, बँकेकडे आपण जे पैसे ठेवलेत ते तुम्ही जर तुमच्या करंट अकाउंटला किंवा सेव्हिंग अकाउंटला ठेवलेले असतील तर तुम्हाला 9% रिटर्न्स मिळणार नाही आहेत. तुम्हाला ते काय करावे लागतील? ती जी अमाऊंट आहे तुम्हाला FD करावी लागेल, तर तुम्हाला फिक्स्ड रिटर्न्स मिळतील आफ्टर इयर. इट मीन्स ते पैसे आपण विड्रॉ करू शकत नाही. ओके, 30,000 तुम्ही FD करू शकता का? तर नक्कीच नाही करू शकत. ओके, सो हा जो ऑप्शन आहे हा आपण नंतर, म्हणजे आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. गोल्डचा आत्ताचा रेट जो आहे तो अबव 40,000 आहे, नियर बाय 45,000. ओके, सो आपण त्याच्यामध्ये पण लगेच इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. देन तुमचं रिअल इस्टेट आहे, त्याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, कारण तुमच्याकडे मोठी अमाऊंट असायला पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जर 5,000 स्टार्ट केलं, 10,000 स्टार्ट केलं, तर तुमची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी चालू होऊ शकते. बट तुमचे 10,000 तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केले, ते 10,000 तुमचे इन्व्हेस्टमेंट 15,000 पण होईल आणि 5,000 पण होईल, डिपेंड्स तुम्ही कशाप्रकारे ट्रेडिंग करताय. ओके, सो हे 30,000 जे आहेत हे 30,000 मी सेव्ह केलेत. ओके, बट त्याच्या आधी मी जे 20,000 स्पेंड केलेत त्याच्यासाठी मी प्रॉपर काय केलं होतं तर प्लॅनिंग केलं होतं.
ओके मी प्रॉपर प्लॅनिंग केलं होतं ओके देन तुमचं हे 50,000 जे आहेत हा तुमचा फिक्स्ड इन्कम सोर्स आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला तेवढे पैसे हे दर महिन्याला एव्हरी मंथ यू विल डेफिनेटली गेट रुपीज 50,000 ओके अँड आउट ऑफ दॅट 50,000 आय एम स्पेंडिंग 20,000 पर मंथ अँड आय एम सेव्हिंग 30,000 दिस इज माय सेव्हिंग 30,000 पर मंथ जर मी प्रत्येक महिन्याला 30,000 जर सेव्ह करू शकतोय तर इंटू 12 आपण जर केले तर माझं इयरली सेव्हिंग ओके माझं इयरली सेव्हिंग जे आहे ते किती असेल ते असेल माझं 3,60,000 हे माझं इयरली सेव्हिंग झालं ओके आता हे माझं ॲन्युअल सेव्हिंग ज्या ठिकाणी झालं आहे त्यातले मी काही पैसे जे आहेत हे मी स्टॉक मार्केटला टाकू शकतो ओके त्यातले काही पैसे जे आहेत 1,00,000 जर असतील किंवा 2,00,000 असतील तर ते 2,00,000 मी बँकमध्ये FD करू शकतो ओके काही पैसे जे आहेत त्याचं मी गोल्ड परचेस करू शकतो रिअल इस्टेटला सध्या मला पॉसिबल नाही आहे ओके मी ज्यावेळेला ह्या पॅटर्न्समधून जेव्हा पैसे अर्न करेन त्यावेळेला मी ते पैसे जे असतील ते मी कुठेतरी रिअल इस्टेटला इन्व्हेस्ट करायचा विचार करेन ओके बट या सगळ्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागतं तर प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग करावं लागतं फिनान्शियल फायनान्स इट मीन्स व्हॉट मनी ओके फायनान्स मीन्स मनी आपल्याला जे आपल्याकडे जे पैसे असतात इट मीन्स फायनान्स फंड्स ओके मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या इन्वॉल्व्ड आहेत बरोबर आहे त्याच्यामध्येच आपण काय बघतो आहे तर फिनान्शियल प्लॅनिंग बघतो आहे सो फिनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रॉपर इन्कम सोर्स असायला पाहिजे आता या ठिकाणी जे आहे 50,000 ओके 50,000 जे आहे हे काय आहे ही माझी सॅलरी आहे ओके हा माझा फिक्स्ड इन्कम सोर्स आहे ओके मग त्याच्यामधून मी काय केलं तर पैसे काही सेव्ह केले आणि ते बँकमध्ये FD केली ओके सो आफ्टर इयर काय होईल ही जर मी FD एव्हरी इयर जर रिन्यू करत बसलो किंवा रिन्यू करत राहिली ठेवली तर याच्यामधून सुद्धा मला काय होणार आहे इयरली इन्कम मिळणार आहे ओके आता तुम्ही धरून चला की तुमची FD जी आहे ती 2,00,000 FD आहे 2,00,000 तुम्हाला किती मिळणार आहेत 9% एव्हरी इयर इट मीन्स 18,000 यू विल गेट बरोबर आहे सो या ठिकाणी माझं जे इन्कम आहे ते नेक्स्ट इयरला वाढणार आहे कितीने वाढेल तर 18,000 ओके तुम्ही या ठिकाणी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेत ओके तुम्ही आत्ता इन्व्हेस्टमेंट केली 10 ग्रॅममध्ये त्याची आत्ता अमाऊंट व्हॅल्यू आहे 45,000 ओके सपोज नेक्स्ट इयरला तुमचं गोल्ड जे आहे त्याची अमाऊंट जी आहे ती 55,000 झाली 10 ग्रॅम इट मीन्स यू हॅव अर्न रुपीज 10,000 ओके सो हे सगळे जे आहेत हे सगळे तुमचे काय आहेत तर इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज आहेत इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स आहेत की ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि आफ्टर इयर किंवा आफ्टर सम पिरियड तुम्हाला त्यामधून रिटर्न्स स्टार्ट झाले पाहिजेत तुमचं अर्निंग स्टार्ट झालं पाहिजे ओके आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बँक आहे गोल्ड आहे रिअल इस्टेट आहे हे 3 फॅक्टर असे आहेत किंवा 3 ॲव्हेन्यूज असे आहेत की त्यामध्ये तुम्हाला इन्कम जे आहे ते मिळणार आहे तुमचं अर्निंग स्टार्ट होणार आहे पण कधी होणार आहे आफ्टर इयर ओके किंवा आफ्टर 6 मंथ्स पण हे स्टॉक मार्केट जे आहे हे तुम्हाला डे टू डे रिटर्न्स देऊ शकतं शेअर मार्केट जे आहे हे तुम्हाला डे टू डे रिटर्न्स देऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टडी असायला पाहिजे ओके तर स्टॉक मार्केटमध्ये पण तुम्हाला एक बास्केट क्रिएट करावं लागतं एक पोर्टफोलिओ क्रिएट करावं लागतं ज्या ठिकाणी तुम्ही एकाच शेअरमध्ये परचेस करू शकत नाहीत सगळे अमाऊंट एकाच शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाहीत आपल्याला काय करायचं असतं एक अराउंड 5-6 शेअर्स जे असतात 5-6 कंपनीज जे असतात त्या 5-6 कंपनीजमधून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची ए कंपनीमध्ये बी कंपनीमध्ये सीमध्ये डीमध्ये आणि ईमध्ये जर ए लॉसला गेली तर तिचा लॉस जो आहे तो BCD भरून काढतील ओके ए आणि बी जर लॉसला गेली तर CDE ह्या 3 कंपनीज ज्या आहेत तर त्यांचा दोघींचा लॉस भरून काढतील सो आपलं ह्या ठिकाणी काय होईल हेजिंग होईल ओके इट इज कॉल्ड एज हेजिंग ओके सो तुम्हाला हे सगळे जे आहेत हे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स आहेत आता हे झालं आपल्या पर्सनल लाईफमधलं तुम्हाला याच गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये प्लॅन कराव्या लागतात ओके आता कॉर्पोरेटचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी कॉर्
प्रॉपर्टीचा आपण जर विचार केला तर थोडंसं आता आपण हे रफ करूया. ओके, आता हे आपलं झालं आहे बघून. ओके, आपण काय बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये की तुमच्याकडे सोर्सेस ऑफ फंड्स आहेत. ओके, त्या सोर्सेस ऑफ फंड्समध्ये तुमच्याकडे पैसे आले कुठून कुठून हे तुम्हाला कळतं. ओके, इट मीन्स तुमच्याकडे फर्स्ट सोर्स कोणता आहे तर इक्विटी शेअर कॅपिटल. ओके, देन तुमच्याकडे सोर्स कोणता आहे तर रिझर्व्ह अँड सरप्लस. ओके, देन तुमच्याकडे सोर्स कोणता आहे तर तो आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. ओके, देन तुमच्याकडे सोर्स कोणता आहे तर तो आहे डिबेंचर्स. ओके, अँड देन तुमच्याकडे सोर्स कोणता आहे तर तो आहे बँक लोन. ओके, आता हे सगळे जे सोर्सेस आहेत याच्यामधून आपण काय केलं आहे तर आपण पैसे आपल्या कंपनीसाठी आपण अवेलेबल केले. इट मीन्स वी हॅव रेज्ड फंड्स फॉर आर इंडस्ट्री ऑर फॅक्टरी ऑर कंपनी. ओके, सो आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुमचा हा जो पार्ट आहे, ओके, हा तुमचा जो पार्ट आहे इक्विटी शेअर कॅपिटल, हा आपल्यासाठी फायदेशीर पार्ट आहे. ओके, हा जो पार्ट आहे हा आपल्यासाठी काय आहे तर तो फायदेशीर पार्ट आहे. ओके, देन तुमचं रिझर्व अँड सरप्लस आहे ते सुद्धा तुमचं फायदेशीर पार्ट आहे तुमचं. ओके, बट हे तुमचे जे प्रेफरन्स कॅपिटल वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या, ओके, देन तुमचं डिबेंचर अँड देन लास्ट तुमचं आहे ते बँक लोन. ओके, आता या ठिकाणी मी वेगळ्या इंक्स का यूज केल्या आहेत बिकॉज यू आर सेफ हियर. ओके, बट इन फ्युचर यू माइट बी इन ट्रबल. प्रेफरन्स शेअर, डिबेंचर्स अँड बँक लोन का? बिकॉज तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे त्या इक्विटी शेअरवरती तुम्हाला डिविडंड पे करावा लागतो, बट इट इज नॉट मँडेटरी. तो मँडेटरी नाही आहे. ओके, रिझर्व्ह अँड सरप्लस हे तुम्ही काय केलं आहेत, हे तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या कंपनीला जो काही प्रॉफिट झाला आहे तो तुम्ही त्यातले काही पार्ट जो आहे तो सेव्ह करून करून तुम्ही काय केलं आहे तर तुम्ही रिझर्व्स क्रिएट केलेत. तुमच्याकडे काही सरप्लस मनी अवेलेबल आहे. सो या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिस्क नाही आहे. हे आपले स्वतःचे पैसे आहेत, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज ओन कॅपिटल. इक्विटी शेअर असेल किंवा रिझर्व अँड सरप्लस असेल, तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रिस्क नाही आहे की तुम्हाला लोकांचे पैसे परत द्यावे लागणार आहेत ह्या गोष्टी या ठिकाणी नाही. किंवा तुमच्याकडे काही तुमच्यावर काही फिनान्शियल किंवा तुमचे इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड पेमेंटचं बर्डन तुमच्यावरती आहे या गोष्टी या ठिकाणी नाही आहेत. कळत आहे? आता हे जे तीन पार्ट आहेत, हे तीन फॅक्टर जे आहेत ते मी रेडमध्ये त्यांना बॉक्सेस केलेत का? बिकॉज तुम्ही ॲट अ रिस्क हिअर. या ठिकाणी आपण काय आहोत तर रिस्कमध्ये आहोत. कसे? तुमचं प्रेफरन्स कॅपिटल जे आहे हे इक्विटी शेअर कॅपिटलचाच पार्ट आहे. प्रेफरन्स कॅपिटल जे आहे तो पण शेअर कॅपिटलचा पार्ट आहे, पण त्याच्यावरती जे डिव्हिडंड पे केलं जातं इट इज मँडेटरी. त्याचे जे पैसे आहेत इक्विटी शेअर कॅपिटल प्रेफरन्स शेअर कॅपिटलचे, ज्या लोकांनी प्रेफरन्स शेअर कॅपिटल परचेस केले त्या लोकांचे पैसे आपल्याला विथ डिव्हिडंड पे करायचे असतात. ओके, सो या ठिकाणी प्रेफरन्स शेअर तुम्ही जर इश्यू केलेले असतील किंवा तुमच्याकडे प्रेफरन्स शेअर होल्डर्स जर असतील तर तुम्ही या ठिकाणी रिस्कमध्ये आहात किंवा तुमच्यावरती एक फिनान्शियल बर्डन असणार आहे डिव्हिडंड पेमेंटचा. नेक्स्ट पार्ट जो आहे डिबेंचर्स, सेम लाईक प्रेफरन्स शेअर्स, फक्त फरक एवढा असतो की डिबेंचरवरती तुम्हाला इंटरेस्ट पेमेंट करावा लागतं ज्याप्रमाणे आपण प्रेफरन्स शेअर कॅपिटलवरती डिव्हिडंड पेमेंट करतो त्यावेळेला त्यासारखंच तुम्हाला डिबेंचर्सवरती तुम्हाला इंटरेस्टचं पेमेंट करावं लागतं. ओके, सो हा दोघांमधला फरक आहे. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मँडेटरी आहेतच, कंपल्सरी आहेतच, तुम्हाला कराव्याच लागतात. देन तुमचं राहिलं बँक लोन. आपण एखाद्या बँकेकडून जर लोन घेतलेलं असेल तर तुम्हाला त्याचं पेमेंट करावं लागणार आहे, तुम्हाला ते पैसे रिटर्न करावे लागणार आहेत. ओके, आणि तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट जे आहे ते सुद्धा पे करावं लागणार आहे. सो ज्या ठिकाणी आपण डिव्हिडंड पेमेंट करतो, ज्या ठिकाणी आपण इंटरेस्ट पेमेंट करतो ते आपल्या कंपनीसाठी काय असतं, आपल्या ऑर्गनायझेशनसाठी काय असतं, ते इट इज अ कॉस्ट. ते तुमचं एक्सपेंडिचर आहे, तुमचा खर्च आहे. तो तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतात.
आपण लोकांना पे करतोय. सो आपल्यासाठी ते काय आहे, तर आपल्यासाठी ती आहे कॉस्ट, आपल्यासाठी ते आहे एक्सपेंडिचर. ओके, सो आपल्याला फिनान्शियल प्लॅनिंग का करायचं आहे, कारण आपल्या बिझनेसचा स्कोप काय आहे. ओके, आपल्या बिझनेसचा स्कोप काय आहे, आपला बिझनेस आपण त्याच्यामध्ये आपण किती प्रोडक्शन करणार आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आपण आपल्या बिझनेसमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे, ओके, जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला तेवढे रिटर्न्स मिळणार आहेत का, यू हॅव टू चेक. ओके, असं होता कामा नये की मी 10 रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि मला मिळतात 50 पैसे. ओके, म्हणजे तुम्हाला 1% रिटर्न पण मिळत नाही आहे, सॉरी 10% रिटर्न पण तुम्हाला मिळत नाही आहे. ओके, सो इन्व्हेस्टमेंट माझी किती आहे, तर 10 रुपीज, आणि मला मिळतात किती, 50 पैसे. तेवढे पण मला मिळत नसतील तर माझी इन्व्हेस्टमेंट एवढी करून उपयोग काय. ओके, सो ज्या ठिकाणी मला 10% रिटर्न्स मिळत नाही आहेत माझ्या बिझनेसमधून, आपला प्रॉफिट जो आहे हा अराउंड 25-30% असायला पाहिजे, ज्या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या स्केलवरती बिझनेस करतोय. ओके, तरच तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो करू शकता आणि तुमच्या शेअरहोल्डरची तुम्ही वेल्थ मॅक्झिमाइज करू शकता, आणि तुमचे जे बॉरोअर्स आहेत या सगळ्यांना तुम्ही काय करू शकतो, आपण त्यांना सॅटिस्फाईड ठेवू शकतो. ओके, सो या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी एक पार्टमध्ये येतात. ओके, की ज्या ठिकाणी आपण लोकांकडून पैसे जे आहेत ते घेतलेत आणि ते आपण आपल्या बिझनेसला लावलेत. ओके, दुसरा पार्ट जो आहे, तो दुसरा पार्ट तुम्हाला काय सांगतो, तर तुम्ही जे पैसे सगळे एवढे घेतले आहेत ते तुम्ही कुठे कुठे लावले आहेत, तर फिक्स असेटला लावले आहेत. ओके, देन त्यातली काही अमाऊंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंटला लावले आणि त्यातली काही अमाऊंट जी आहे ती तुम्ही वर्किंग कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ओके, सो ज्या वेळेला आपण एवढे पैसे लोकांकडून घेतो आणि ते आपण या पॅटर्न्समध्ये इन्व्हेस्टमेंटची करतो, त्यावेळेला फिक्स्ड असेटमध्ये, आता मी तुम्हाला परवा पण सांगितलं होतं की एखादी मशिनरी असेल आणि त्या मशिनरीवरती माझी अख्खी कंपनी जी आहे, अख्खी माझं प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे, अख्खी फॅक्टरी जी आहे ती डिपेंड आहे, पण मला एक्सपेक्टेड आउटपुट जे आहे ते जर त्या मशिनरीमधून मिळत नसेल, तर त्या मशिनरीमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करून त्याचा उपयोग काय. ओके, इफ इट इज नॉट सो यूजफुल, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून त्याचा उपयोग काय. त्याचसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर फिनान्शियल प्लॅनिंग करायचं. ओके, म्हणजे माझ्याकडे आत्ता खूप पैसे अवेलेबल आत्ता आहेत की जे मी माझा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी अवेलेबल केलेले आहेत या सोर्सेसमधून. ओके, पण माझ्याकडे खूप पैसे अवेलेबल आहेत म्हणून मी ते कुठेही इन्व्हेस्टमेंट करेन असं होत नाही. तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स जे आहेत हे तुम्हाला ठरवावे लागतील, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल. एखाद्या मशिनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून येस, ती मशिनरी मला तेवढे रिटर्न्स देणार आहे का. ओके, फॉर एक्झाम्पल सिम्पल गोष्ट आहे, लेबर, तुमचे एम्प्लॉईज जे आहेत, लेबर फोर्स तुमचा जो आहे, जर तुमच्या फॅक्टरीला रिक्वायरमेंट आहे ओनली 100 नंबर ऑफ लेबर्स, किती, ओनली 100 नंबर ऑफ लेबर्स, आणि ज्या त्या ठिकाणी मी काय केलं आहे, तर 150 लेबर्स रिक्रूट करून ठेवलेत, इट मीन्स माझ्याकडे 50 लेबर्स जे आहेत हे अनवॉन्टेड आहेत, ज्यांची मला गरजच नाही आहे, कारण माझ्या फॅक्टरीचं ऑपरेशन जे आहे, प्रोडक्शन जे आहे, ते 100 माणसांवरती भागणार आहे. त्या ठिकाणी मला 150 माणसांची गरजच नव्हती, पण मी काय केलं आहे, मी अजून 50 माणसं एक्स्ट्रा भरून ठेवलेत. सो 50 माणसं आपण एक्स्ट्रा भरून ठेवलेत, त्याने काय होईल माहिती आहे का, तुमचा 100 लेबरचा जो वर्कलोड आहे तो वरच्या 50 मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ओके, आणि कोणाकडूनच तुम्ही त्यांना जेवढी सॅलरी पे करणार आहात तेवढं त्यांच्याकडून काम होणार नाही. ओके, सो या ठिकाणी तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग जे आहे हे इम्पॉर्टंट आहे. अगदीच आपण जास्त फंड्स यूज केलेत, ओके, त्यातून आपल्याला रिटर्न्स मिळत नाहीत, बिकॉज त्याचं कारण काय माहिती आहे का, हे सगळे सोर्सेस आपण जे यूज केलेत, तुमचं इक्विटी जरी असेल, जरी त्याच्यावर तुम्हाला एक फिक्स्ड डिविडंड किंवा तुम्हाला डिविडंड पेमेंट जे आहे हे मँडेटरी जरी नसेल, तरी तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेला प्रॉफिट अर्न कराल त्यावेळेला तुम्हाला इक्विटी होल्डर्सना डिविडंड हे द्यावं लागणारच आहे. तुम्ही 1 वर्ष नाही देणार, 2 वर्ष नाही देणार,
थर्ड इयरला पण नाही देणार, पण तुम्हाला फोर्थ इयरमध्ये त्यांचा विचार नक्कीच करावा लागेल डिविडंड पेमेंटसाठी. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील. आपण जेवढे आपण फंड्स अवेलेबल केलेत तेवढे फंड्स आपण इन्व्हेस्ट करून आपल्याला त्यामधून तेवढे रिटर्न्स मिळाले पाहिजेत की त्या रिटर्न्समधून त्या अर्निंगमधून यांच्यावरचं जे कॉस्ट आहे ते तुम्ही पे करू शकाल प्रॉपर. ओके, नाहीतर मग आफ्टर 5 किंवा 10 इयर्स विल बिकम इन्सॉल्वंट. इन्सॉल्वंट माणूस कधी होतो? ज्यावेळेला त्याचं अर्निंग जे आहे हे कमी होतं आणि त्याचे एक्सपेन्सेस जे असतात एक्सपेंडिचर त्याचं जे आहे ते वाढतं. ओके, सो इन सच केसेस इंडस्ट्री और एनी पर्सन विल बिकम इन्सॉल्वंट. ओके, सो या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला बेसिकली या ठिकाणी बघायला मिळतात. देअरफोर फिनान्शियल प्लॅनिंग इज व्हेरी नेसेसरी. एक सिंपल एक्झाम्पल आहे की जर तुमचा महिन्याचा पगार जो आहे तो 10,000 आहे. ओके, तुमचा महिन्याचा पगार किती आहे? 10,000. ओके, तुम्ही 10,000 सॅलरी असताना सुद्धा तुम्ही काय केलं आहे? तर तुम्ही बाईक घेतले. ओके, त्या बाईकचा EMI, तुम्ही मोबाईल घेतला आहे मोबाईलचा EMI, तुम्ही घरामध्ये TV घेतला आहे TVचा EMI. ओके, ह्या तिन्ही गोष्टी EMI वरती आहेत आणि तुम्ही ज्या घरात राहताय ते घर पण रेंटवरती आहे, म्हणजे तुम्ही भाड्याच्या घरात राहताय टेनंट. ओके, किंवा तुम्ही ते घर जे घेतलेलं आहे तुमचा फ्लॅट असेल किंवा तुमचं घर असेल तर तुम्ही घरासाठी सुद्धा लोन केलं आहे, सो घराचा पण EMI. ओके, आता हे सगळे जर EMI आपण कॅल्क्युलेट केले यांचं आपण सपोज टोटल केली या सगळ्या EMIची तर ती टोटल आहे 15,000 आणि तुमचं अर्निंग किती? 10,000. काय होईल? आहे का पॉसिबल ॲक्च्युअलमध्ये? नक्कीच पॉसिबल नाही आहे. ओके, सो या ठिकाणी मला काय करायचं आहे? तर मला प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे. ओके, याच्या उलट ओके, एक्झाम्पल काय? तर तुमचं अर्निंग आहे 1 लाख पर मंथ तुमची सॅलरी. मग माझी सॅलरी 1 लाख पर मंथ आहे, सो त्यातून मी सपोज 20,000 एव्हरी मंथ स्पेंड करतो आहे माझं घर चालवण्यासाठी. माझ्या हातामध्ये किती उरत आहेत? तर माझ्या हातामध्ये 80,000 रुपीज उरत आहेत. पण ते 80,000 जे आहेत ते मी अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले की त्या ठिकाणी मला ॲन्युअल रेट जो आहे तो 2% किंवा 1%चा एवढाच आहे. ओके, सो या ठिकाणी मला काय विचार करावा लागेल की माझ्याकडे सरप्लस मनी अवेलेबल असतानासुद्धा मी एक चांगला इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ओके त्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे काय होतं आहे तर मला जे रिटर्न्स मिळायला पाहिजेत ते फार कमी मिळतात. सो ह्या दोन्ही गोष्टी आहेत, ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल. तुमचा बिझनेस असेल किंवा तुमचं पर्सनल लाईफ असेल या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग हे करावं लागतं. आपणसुद्धा डे टू डे लाईफमध्ये फिनान्शियल प्लॅनिंग करतो. कसं? तर तुमचे पॅरेंट्स जे आहेत हे तुम्हाला एव्हरी मंथ काय करतात? तर एव्हरी मंथ ते तुम्हाला एक पॉकेट मनी देतात 500 रुपीज 1,000 रुपीज. ओके, आपण काय करतो? आता प्रत्येकाकडे सेलफोन आहे मोबाईल्स आहेत. ओके, त्यातले सपोज तुमचं पॉकेट मनी जो आहे तो 1,000 रुपीज असेल 1,000. आता आम्हाला काय एवढा मिळत नव्हता, आम्हाला किती मिळायचा? 100 रुपीज किंवा 150 रुपीज पॉकेट मनी एव्हरी मंथ. ओके, त्यातून पूर्ण महिना काढायचा असतो पण तुम्हाला आत्ता 1,000 रुपीज वगैरे पॉकेट मनी मिळतो. ओके, सो 1,000 मधलं आपण काय करतो? तर आपण त्यातले 150 किंवा 200 आपण रिचार्ज करतो. ओके, देन आपण काय करतो? आपण कधी मित्रांसोबत गेलो आपल्या फ्रेंडसोबत गेलो त्या ठिकाणी आपण 50-100-200 रुपये खर्च करतो. ओके, बट आपण नेहमी हे ठरवतो की आपल्याला 1,000 रुपीज जे काय पॉकेट मनी म्हणून मिळालेत त्यातले आपण ॲटलिस्ट 200 रुपीज किंवा 300 रुपीज आपण सेव्ह करायला पाहिजेत. याचा अर्थ म्हणजे काय? तर आपण काय करतो आहे? फिनान्शियल प्लॅनिंग करतो आहे आपलं स्वतःसाठी. ओके, मग आपण एव्हरी मंथ 200 किंवा 300 जर सेव्ह करतो आहे तर त्या ठिकाणी आपण ॲन्युअली 200 × 12 2,400 आपण सेव्ह करू शकतो. ओके,
सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये येतात. आता आपल्याला काय बघायचं आहे पुढची गोष्ट, तर बघायचं आहे ऑब्जेक्टिव्स. ओके, ऑब्जेक्टिव्हमध्ये फर्स्ट थिंग काय आहे, टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ फंड्स वेन एवर रिक्वायर्ड. ओके, मी तुम्हाला जे सांगितलं ना आत्ता तेच, की आपण या सगळ्या सोर्सेसमधून फायनान्स किंवा फंड्स जे आहेत ते अवेलेबल केलेत. ओके, पण हे सगळे फंड्स मी जर आत्ता अवेलेबल केलेत आणि ते सगळे फंड्स मी युटिलाइज करून टाकले, सगळे फंड्स मी युटिलाइज केले, तर माझ्याकडे आत्ता बॅलन्स काहीच नाही आहे. मग ज्या ठिकाणी माझ्याकडे बॅलन्स काहीच नाही आहे, सो या ज्या वेळेला टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ फंड्स वेन एवर रिक्वायर्ड, इट मीन्स मला ज्या वेळेला आफ्टर 6 मंथ्स किंवा आफ्टर 3 मंथ्स परत जेव्हा मला फंड्सची गरज पडेल त्यावेळेला मी फंड्स कुठून आणेल, कारण मी काय केलं आहे, जे काही फंड्स मी अवेलेबल केले होते ते सगळे मी युटिलाइज करून टाकले. सो आपल्याकडे जे फंड्स आहेत त्या फंड्सपैकी, आता तुमचे जे फंड्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते फंड्स दॅट इज इक्वल टू 100%. ओके, सो तुमच्याकडे जे फंड्स आहेत दॅट इज इक्वल टू 100%. मग त्या 100%पैकी तुम्ही फिक्स अशातमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, तर बाबा मी 40% इन्व्हेस्टमेंट केली. ओके, तुमचं वर्किंग कॅपिटल किती आहे, तर तुमचं वर्किंग कॅपिटल सपोज 20% आहे. ओके, आता इन्व्हेस्टमेंट हा जो पार्ट आहे हा तुमच्यावरती डिपेंड असतो की इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची. ओके, आता तुमच्याकडे सरप्लस मनी जर अवेलेबल आहे तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमच्याकडे किती आहेत, ओके 100%, इट मीन्स सपोज तुमच्याकडे 100 रुपये आहेत, 100 रुपीज आहेत, त्या 100 रुपीजपैकी आपण काय केलं आहे, 40 रुपीज जे आहेत, 40 रुपीज हे आपण फिक्स्ड असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेत. ओके, 20 रुपीज जे आहेत हे आपण वर्किंग कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट केलेत. ओके, इट मीन्स 100 रुपयामधले आपण ऑलरेडी 60 रुपये जे आहेत हे आपण खर्च करून बसलो आहे. आत्ता आपल्या हातामध्ये किती पैसे आहेत, तर अजून 40 रुपीज आहेत. सो ज्या ठिकाणी माझ्या हातामध्ये 40 रुपीज आहेत, तर ते 40 रुपीज मी सगळेच कॅश म्हणून अवेलेबल ठेवायचे, की त्यातले 10 रुपीज मी इन्व्हेस्टमेंट म्हणून एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, दॅट डिपेंड्स ऑन मी. ओके, आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर प्लॅनिंग करायचं आहे, तर इन फ्युचर मला किती फंडची गरज पडू शकते, नेक्स्ट 2-3 मंथ्समध्ये किंवा नेक्स्ट 6 मंथ्समध्ये किंवा नेक्स्ट विदिन 1 इयरमध्ये मला किती फंडची गरज पडू शकते, आणि ती फंडची गरज जर 30 रुपीजची असेल तर या ठिकाणी 10 रुपीज जे आहेत ते मी इथे इन्व्हेस्ट करू शकतो. ओके, आणि मग आता इथे बघा, 40 + 10 = 50 + 20 दॅट इज इक्वल टू 70, आणि उरलेले जे आहेत हे 30 रुपीज हे मी काय करेन, कॅश म्हणून मी बॅलन्स ठेवून देईन माझ्याकडे. ओके, सो आपलं या ठिकाणी हे जे आहे, दिस इज फिनान्शियल प्लॅनिंग. ओके, आता कॅश तुमची जी आहे हे तुम्हाला वर्किंग कॅपिटलमध्ये पण तुमची कॅश दिसणार आहे. ओके, बट आपल्याकडे हे रिझर्व्ड कॅपिटल असायला पाहिजे, दिस इज कॅपिटल. बॅकअप कॅपिटल तुमचं जे असतं ना, इट इज कॉल्ड एज बॅकअप कॅपिटल. का, तर सपोज एखादा काही ॲक्सिडेंट झाला माझ्या कंपनीमध्ये, एखाद्या मशिनरी सपोज आग लागली किंवा ब्लास्ट झाला, तुमचे बॉयलर वगैरे जे असतात प्रोडक्शनला त्यांचा ब्लास्ट होतो, फुटतात ते बिकॉज ऑफ ओव्हर स्टीमिंग. ओके, तुमचा बॉयलर एखादा ब्लास्ट झाला तर आपल्याला त्या ठिकाणी नवीन बॉयलर इन्स्टॉल करता यायला पाहिजे, यासाठी आपल्याकडे काय असायला पाहिजे, तर बॅकअप कॅपिटल. ओके, देअरफॉर तुमचा हा पॉईंट आहे, टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ फंड्स वेन एव्हर रिक्वायर्ड. ओके, याचं ऑब्जेक्टिव्ह आहे फिनान्शियल प्लॅनिंगचं, कारण तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर असेल तरच आपण काय करू शकतो, तर तो बॅलन्स जो आहे तो आपण त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो, की इन केस ऑफ कॉन्टिंजन्सी. आता आपण बघतोय ना करोना, त्याने काय झालं आहे, बऱ्याचशा लोकांचे प्रोडक्शन्स जे आहेत हे स्टॉप आहेत, तरीसुद्धा त्यांना सॅलरी पे करावी लागते. ओके, आणि सॅलरी पे करण्यासाठी आपण, आता मला काल आय थिंक एका स्टुडंटने क्वेश्चन केला होता की सर इन केस ऑफ ह्या सिच्युएशनमध्ये असं झालं तर आपण काय करणार, तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टिंजन्सी रिझर्व जे असतात, तुमचं बॅकअप कॅपिटल जे असतं हे तुमचं रेडी असतं आणि ते असायला पाहिजे.
आता बॅकअप कॅपिटल किंवा तुमचं कॉन्टिंजन्सी रिझर्व जे आहेत हे कधी रेडी असतील, ज्यावेळेला तुम्ही प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग कराल. कळत आहे? सो टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ फंड्स वेन एवर रिक्वायर्ड, फिनान्शियल प्लॅनिंग इज नेसेसरी. नेक्स्ट, टू सी दॅट द फर्म डज नॉट रेज रिसोर्सेस अननेसेसरीली. ओके, इट मीन्स हे सगळे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत. इट मीन्स मी ॲज अ जॉईंट स्टॉक कंपनी, पब्लिक कंपनी, मी इक्विटी इश्यू करू शकतो, मी रिझर्व्ज अँड सरप्लस मेंटेन करू शकतो, मी प्रेफरन्स इश्यू करू शकतो, मी डिबेंचर इश्यू करू शकतो. माझी कंपनी आहे, जॉईंट स्टॉक कंपनी आहे, माझ्याकडे 50-100 मेंबर्स आहेत माझे, सो त्या ठिकाणी बँक लोनसुद्धा मला मिळेल. पण माझ्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, सो ते मी यूज करायलाच पाहिजेत असं नाही आहे. खरंच तुम्हाला त्याची गरज किती आहे हे बघा. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं अर्निंग जे आहे, तुमचं सेव्हिंग जे आहे, ओके, आज आपल्याला पण वाटतं की आपल्याकडे पण मर्सिडीज असायला पाहिजे, आपल्याला पण वाटतं की आपली ऑडी किंवा BMW असायला पाहिजे, सगळ्यांना वाटतं, तुम्हाला वाटतं, तुमच्या पॅरेंट्सना वाटतं, मला वाटतं. बट तुमची मर्सिडीज जी आहे ते पण काय काम करणार आहे, खेड टू चिपलून तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्हाला वेगळा फिलिंग येईल, तुमच्याकडे 4 लोक बघतील, ओके, तुम्हाला कम्फर्ट मिळेल अजून जास्त. पण तुमचं काम काय होणार आहे, तुम्ही खेडमधून चिपळूणला जाणार आहात. ओके, त्याच्याच ठिकाणी आपण जर एखादी स्विफ्ट वगैरे घेतली किंवा आपण जर मारुती वॅन घेतली, ओके, बघा कॉस्ट बेनिफिट रेशो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं आपल्याला या ठिकाणी? कॉस्ट बेनिफिट रेशो. ओके, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, ह्या दोन गोष्टी तुम्हाला फार महत्त्वाच्या आहेत. त्यातलं फर्स्ट काय आहे तर कॉस्ट बेनिफिट. ओके, अँड सेकंड तुमचं आहे ह्याच्यामध्ये रिस्क अँड रिवॉर्ड. ओके, कॉस्ट बेनिफिट म्हणजे काय? जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मर्सिडीज जी आहे त्याची किंमत किती आहे, 50 लाख, 50. ओके, ती काम काय करणार आहे? तुम्हाला खेडमध्ये गाडीत बसवेल आणि तुम्हाला चिपळूणला नेऊन सोडेल. गाडी तुम्हाला चालवायला लागणार आहे की आपोआप चालणार आहे? ऑफकोर्स नाही. ओके, सो त्या ठिकाणी तुमचं काम हे आलंच. ओके, त्याच ठिकाणी मारुती वॅन जर असेल तुम्हाला किती खर्च करावे लागतील, 3 लाख. ते पण तुमचं तेच काम करणार आहे, खेड टू चिपळूण. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलं तर कॉस्ट तुम्हाला जास्त खर्च करावे लागतात आणि तुम्हाला बेनिफिट तोच मिळणार आहे, तुम्हाला वेगळा काय बेनिफिट मिळणार नाही. सो ज्या लोकांकडे सरप्लस मनी अवेलेबल आहे की आता माझ्याकडे एवढे पैसे अवेलेबल आहेत आणि हा आता पैशाचं करायचं काय, बिकॉज हे सगळे जे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स असतात, तुमचं बँक FD केलेले असतात, तुमच्याकडे गोल्ड असतं, रिअल इस्टेट असतं, सगळ्या तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट असतात आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला रिटर्न्स मिळत असतात, पैसे मिळत असतात. तुमचं अर्निंग जे आहे मंथली ते चालू असतंच. ओके, सो सगळे तुमच्याकडे जर अर्निंग सोर्सेस जर अवेलेबल असतील आणि तरीसुद्धा तुमच्याकडे जर सरप्लस मनी अवेलेबल असेल तर त्याचं करायचं काय, म्हणून मग लोकं अशा मोठमोठ्या गाड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, घेतात, त्यांना एक लक्झरियस लाईफ जगायचं असतं. सो दे यूज टू परचेस. बट या ठिकाणी आपण जर बघितलं कॉस्ट बेनिफिट, तुम्ही केलेला खर्च आणि तुम्हाला होणारा फायदा, ओके, हे कुठेतरी जे आहे हे इक्वल असायला पाहिजे. तुम्ही जेवढा खर्च करताय तेवढाच तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे, तर त्याचा उपयोग. ओके, रिस्क अँड रिवॉर्ड. रिस्क अँड रिवॉर्ड का? बिकॉज या ठिकाणी हे सगळे जे पॅटर्न्स आहेत हे सगळे पॅटर्न्समध्ये रिस्क आहे. जरी इक्विटी असेल तरी रिझर्व्ज असतील. सपोज तुमची कंपनी जर बुडाली तर याची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. ओके, हे जे पॅटर्न्स आहेत रिस्क अँड रिवॉर्ड, तुमची कंपनी सपोज जर बुडाली तुम्हाला या ठिकाणी लोकांचे पैसे जे आहेत हे परत करायलाच पाहिजेत. तुम्ही त्या ठिकाणी हात जोडून चालणार नाही आहे की नंतर देतो नंतर बघू, हे करून चालत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी पैसे हे तुमचे परत करावेच लागतात आणि तुम्हाला विथ इंटरेस्ट करावे लागतात. ओके, सो या ठिकाणी रिस्क आहे पण त्याच्या अगेन्स्ट आपल्याला तेवढा रिवॉर्ड मिळतोय का? देअरफोर तुम्हाला हे सांगितलंय टू सी दॅट द फर्म डज नॉट रेज रिसोर्सेस अननेसेसरीली. म्हणजेच मला खरंच गरज आहे का इक्विटी इश्यू करायची?
मला खरंच गरज आहे का प्रेफरन्स शेअर इश्यू करायची? ओके, जर माझी कंपनीने डिबेंचर इश्यू केलेले आहेत तरीसुद्धा मी परत प्रेफरन्स का इश्यू करतो आहे? ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्रायमरी स्टेजला तुमचं इक्विटी कॅपिटल जे आहे हे बऱ्यापैकी असायला पाहिजे, ओन कॅपिटल. आणि ज्या वेळेला तुमचा प्रोडक्शन प्रोसेस प्रॉपर स्टार्ट होईल, तुमचा सेल, तुमचा टर्नओवर खूप चांगला असेल, तुम्ही प्रॉफिटेबल स्टेटमध्ये याल, तुमचं प्रॉफिट मार्जिन खूप चांगलं असेल, त्यावेळेला आपण डेप्थ कॅपिटल जे आहे हे आपण थोडंसं वाढवायचा प्रयत्न करू शकतो. ओके, सो या ठिकाणी हे सोर्सेस सगळे तुमच्यासमोर अवेलेबल आहेत, पण ते उगाचच आपण त्यामध्ये पैसे अवेलेबल करायचे नाही आहेत त्यामधून, किंवा उगाचच त्यामधून आपल्याला फंड्स रेज करायचे नाही आहेत. ओके, सो हे दोन ऑब्जेक्टिव्ज आहेत फिनान्शियल प्लॅनिंगचे. ओके, नाव देर आर सम इम्पॉर्टन्स ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टन्स काय आहे तर फोरकास्टिंग, येस, प्रेडिक्शन्स. फिनान्शियल प्लॅनिंग, प्लॅनिंग म्हणजे काय, आपण बघितलं होतं ना मागच्या चॅप्टरमध्ये, प्लॅनिंग चॅप्टरमध्ये, की आपण काय करतो, आपण प्रेडिक्ट करतो, आपण फोरकास्ट करतो फ्युचर, की आपल्या बाबतीत भविष्यात काय घडणार आहे. सो तुमचे प्रेडिक्शन्स, तुमचं फोरकास्टिंग जे आहे हे स्ट्रॉंग असायला पाहिजे. आपण बघतो ना ज्योतिष, ओके, तर तुमचा त्याच्यावर विश्वास असेल नसेल मला माहीत नाही, पण एक तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं का, आपण बघतो, आपण हात बघतो, आपण आपल्या आपलं जे असतं ना झोडियाक साइन त्याच्याबाबतीत आपण वाचतो का, तर तुम्हाला एक अंदाज येतो की माझ्या बाबतीत इन फ्युचर काय घडणार आहे. ओके, सो तुम्हाला त्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फोरकास्टिंग करायचं आहे. फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये फोरकास्टिंग, प्रेडिक्शन्स जे आहेत ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत, बिकॉज तुमच्या बाबतीत, तुमच्या कंपनीसाठी किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये इन फ्युचर कुठलीही गोष्ट घडू शकते. ओके, अचानक तुमच्या कंपनीला एखादा नवीन प्रॉडक्ट लाँच करायला लागू शकतं. सो सपोज जर नवीन प्रॉडक्ट लाँच करायला जर लागलंच तर माझ्याकडे तेवढा मनी अवेलेबल असायला पाहिजे, तरच मी काय करू शकतो, नवीन प्रोडक्ट लाँच करू शकतो, किंवा एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये मी इनोव्हेशन्स आणू शकतो. सो फॉर दॅट फोरकास्टिंग इज नेसेसरी. ओके, हे इम्पॉर्टन्स आहेत सगळे फिनान्शियल प्लॅनिंगचे, फायदे आहेत. ओके, सॉरी, महत्त्व आहेत त्याचे. ओके, देन अवॉइडिंग बिझनेस सरप्राइजेस हेल्प्स. फिनान्शियल प्लॅनिंग हेल्प्स इन अवॉइडिंग बिझनेस सरप्राइजेस. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सपोज एखादा कॉम्पिटिटर आहे, ओके, एखादा कॉम्पिटिटर आहे, त्या कॉम्पिटिटरने सेम तुमच्या प्रोडक्टसारखंच प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं आणि ते कमी किमतीमध्ये आणलं. ओके, तर त्या स्टेजला, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हालासुद्धा त्या कॉम्पिटिशनला उतरता यायला पाहिजे. आणि कॉम्पिटिशनला उतरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या प्रोडक्टची प्राईस तुम्हाला कमी करावी लागेल. सो प्रोडक्टची प्राईस ज्या ठिकाणी कमी होते त्या ठिकाणी माझा टर्नओवर जो आहे, सेल, टोटल सेल जो आहे तो माझा कमी दिसणार आहे. ओके, माझं अर्निंग जे आहे हे कमी होणार आहे. ओके, सो या केसेसमध्ये हे तुमच्यासाठी काय असेल, एक बिझनेस सरप्राईज असेल. तुमच्यासमोर मार्केट कुठलीही कंडिशन घेऊन येऊ शकतं, अँड आपण आपल्या मार्केटच्या बाबतीत कधीच शुअर नसतो की आपल्या बाबतीत काय घडणार आहे. सो त्याला म्हणलेलं आहे की सरप्राइजेस. आता करोना, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत माहिती होतं का की नेक्स्ट 6 मंथ्समध्ये आपलं बिझनेस वर्ल्ड जे आहे कम्प्लीट, फक्त आपल्या कंट्रीमध्ये नाही आहे ही गोष्ट, ही वर्ल्ड वाईड गोष्ट आहे. आपली इकॉनॉमी जी आहे, आपलं बिझनेस वर्ल्ड जे आहे हे 100% अफेक्ट होणार आहे, हे तुम्हाला माहिती होतं का? नक्कीच माहीत नव्हतं. सो तुमच्यासाठी हे काय आहे, हे शॉकिंग आहे, हे सरप्राइझिंग आहे. आणि ह्या सरप्राइझिंग हे जी गोष्ट घडली त्याच्यामुळे काय झालं आहे, तर बरेचसे बिझनेस जे आहेत हे स्टॉप झाले आहेत, त्यांचं प्रोडक्शन पूर्णपणे स्टॉप आहे. ओके, सो यासाठीसुद्धा तुम्ही रेडी असायला पाहिजे, आणि त्यासाठी तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग जे आहे ते रेडी असायला पाहिजे, की जेणेकरून आपण आपले बिझनेस सरप्राइजेस जे आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. ओके, नेक्स्ट कोऑर्डिनेशन. तर कोऑर्डिनेशन म्हणजे कसं, आपण बघितलं होतं मागे की कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं. ओके, तर तुमचं फ्युचर जे आहे
ते फ्युचर आणि तुमचं प्रेझेंट मी या ठिकाणी सुद्धा दिलंय, लिंक बिटवीन प्रेझेंट अँड फ्युचर. ओके, किंवा तुमचे जे तुम्ही फंड्स अवेलेबल केलेत आणि तुम्ही ते फंड्स युटिलाइज कुठे करताय, ह्या दोन्हीमध्ये तुमचं कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. ओके, ज्या ठिकाणी तुमचं प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल, इट मीन्स इन शॉर्ट इकडे काय चाललंय ते इकडे कळायला पाहिजे. ओके, सो आपल्या कंपनीमध्ये जे काही डिपार्टमेंट्स आहेत, ओके, ते सगळे डिपार्टमेंट्स काय आहेत, ते एकमेकावर अवलंबून आहेत. ओके, तुमचं फायनान्स डिपार्टमेंट जे आहे त्या फायनान्स डिपार्टमेंटवरती तुमचं प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे ते डिपेंड आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट जे आहे ते मार्केटिंगवरती डिपेंड आहे. ओके, मार्केटिंग जे आहे ते एचआरवरती डिपेंड आहे आणि तुमचं मार्केटिंगच्या वरती तुमचं फायनान्स डिपार्टमेंट जे आहे ते डिपेंड आहे. बिकॉज फायनान्समधून पैसे जाणार आहेत तेव्हा तुमचं प्रोडक्शन स्टार्ट होणार आहे. ओके, प्रोड्युस्ड प्रोडक्ट जेव्हा मार्केटला विकले जाणार आहेत तेव्हा तुमच्या फायनान्स डिपार्टमेंटकडे पैसे येणार आहेत. सो हे सायकल आहे, त्यामुळे एकमेकांकडे एकमेकांच्या बाबतीत जे आहे कोऑर्डिनेशन ते असायला पाहिजे. बिकॉज प्रोडक्शन प्रोसेसने सपोज ठरवलं आहे की ह्या वेळेला आपण 10 लाख नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस करायचे, पण ते 10 लाख नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागणार आहे ते रॉ मटेरियल परचेस करायला फायनान्स डिपार्टमेंटकडे पैसेच नाही आहेत. किंवा मार्केटिंग डिपार्टमेंट जे आहे त्यांचं आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटचं जर कोऑर्डिनेशन नसेल, ओके, आणि मार्केटिंग डिपार्टमेंटला माहिती आहे की आत्ता मार्केट सिच्युएशन नाही आहे की त्या ठिकाणी आपण आपले प्रोडक्ट जे आहेत हे मोठ्या स्केलवरती आपण सेल करू शकतो. ओके, यासाठी तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय असेल, कोऑर्डिनेशन हे मेंटेन राहील बिकॉज ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. ओके, रिडक्शन इन वेस्टेजेस. ओके, आता बऱ्याचशा वेळेला आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्या कंपनीमध्ये काही गोष्टींचा वेस्ट होत असतो. ओके, सो तुमचं प्रॉपर फिनान्शियल प्लॅनिंग, आता फिनान्शियल प्लॅनिंग जे आहे हे तुमचं या ठिकाणी बजेट हा सुद्धा पार्ट येतो. ओके, तर बजेट पार्ट जो आहे तो कसा येतो आणि प्लॅनिंग म्हणजेच बजेट असतं. ओके, तुमचा प्रोडक्शन पार्ट जो आहे त्या प्रोडक्शन पार्टमध्ये सपोज तुम्ही प्रॉपर बजेट केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असतं की आत्ता मला सपोज 10,000 नंबर ऑफ युनिट जे आहेत हे मला प्रोड्यूस करायचे आहे, हे मी प्लॅन केलं. ओके, मला 1 ऑगस्टपासून जे प्रोडक्शन प्रोसेस मला स्टार्ट करायची आहे त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये मला 1 ऑगस्ट टू 31 ऑगस्ट मला एक महिन्यामध्ये काय करायचं आहे तर 10,000 नंबर ऑफ युनिट्स मला प्रोड्यूस करायचे. ओके, सो ज्या ठिकाणी मला 10,000 नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस करायचे त्या ठिकाणी मला माहिती असेल की मला 10,000 नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस करायचे. ओके, सो ज्या ठिकाणी मी हे प्लॅनिंग केलं आहे 10,000 नंबर ऑफ युनिट्सचं त्या ठिकाणी मला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की 10,000 नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस करण्यासाठी मला रॉ मटेरियल किती लागणार आहे हे सुद्धा मला माहिती असायला पाहिजे. ओके, सो रॉ मटेरियल सपोज मला या ठिकाणी 2,000 युनिट्स लागणार आहेत. ओके, आणि त्या ठिकाणी सपोज जर माझ्याकडून 2,500 युनिट्स जर कन्झ्युम किंवा युटिलाइज केले गेले तर त्या ठिकाणी काय झालं आहे, वेस्टेज. ओके, कारण का सपोज तुमच्याकडे प्लॅनिंग जर नसलं असतं तर तुम्हाला माहितीच नसलं असतं की या ठिकाणी हे 10,000 युनिट्स जे आहेत हे 10,000 युनिट्स ह्या 2,000मधून आपण प्रोड्यूस करू शकतो. ओके, देअरफोर फिनान्शियल प्लॅनिंग इज नेसेसरी. ओके, इट विल हेल्प टू रिड्यूस वेस्टेजेस. ओके, नेक्स्ट इट इज लिंक बिटवीन प्रेझेंट अँड फ्युचर. येस, मी तुम्हाला सांगितलं की तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग आहे, इट मीन्स फोरकास्टिंग. ओके, आपल्या प्रेझेंट सिच्युएशन जे आहे त्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आपण काय करणार आहे तर आपलं फ्युचर आपण फोरकास्ट करणार आहे. ओके, आत्ताची सिच्युएशन आपण जर बघितली आत्ताची कोरोनामधली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं मार्केट जे आहे ते पूर्णपणे स्टेबल व्हायला अजून 1-1.5 किंवा 2 वर्ष पण लागतील हे आपल्याला माहिती आहे. सो ज्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत त्या ठिकाणी आपण गोष्टी प्रेझेंटवरून आपण आपलं फ्युचर जे आहे ते आपण प्रेडिक्ट करू शकतो.
ओके सो या केसेसमध्ये तुमचं लिंक तुमची जी आहे ही प्रेझेंट अँड फ्युचरमध्ये तुमची कनेक्टिंग लिंक ही ऑटोमॅटिक क्रिएट होऊन जाते बिकॉज ऑफ फिनान्शियल प्लॅनिंग. ओके ज्याप्रमाणे तुम्हाला मी दाखवलं या ठिकाणी बजेट तुम्ही जे केलं आहेत ते बजेटचा पार्ट कसा आहे तर तो आपण आत्ता ठरवतोय फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे. ओके मी सो इन प्रेझेंट ॲट प्रेझेंट मी ठरवलं की मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे देअरफॉर लिंक बिटवीन प्रेझेंट अँड फ्युचर. नेक्स्ट इट इज लिंक बिटवीन तुमचं इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्सिंग डिसिजन. आपण बघितलं होतं की इन्व्हेस्टमेंट डिसिजन काय असतं अँड फायनान्सिंग डिसिजन काय असतं. ओके सो आता मगाशी तुम्हाला मी दाखवलं की आपल्याकडे फायनान्सिंग म्हणजे आपण फायनान्स कुठून कुठून अवेलेबल केला आहे आणि तो आपण कुठे कुठे इन्व्हेस्ट केला आहे. ओके सो ह्या ऑलरेडी हे दोन डिसिजन जे आहेत हे आपले डिस्कस करून झालेत. सो या ठिकाणी फिनान्शियल प्लॅनिंगमुळे काय होतं तर तुमचं ही लिंक जी आहे ही प्रॉपर लिंक मेंटेन होते. तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं की मी फायनान्स कुठून कुठून अवेलेबल करणार आहे आणि तो फायनान्स मला कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे. ओके सो हियर लिंक बिटवीन इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स डिसिजन. नेक्स्ट कंपॅरिझन ॲक्च्युअल अँड बजेट. सी हियर जसं मी तुम्हाला दाखवलं आपण काय केलं होतं या ठिकाणी बजेट केलं होतं. कसलं बजेट केलं होतं आपण की 10,000 नंबर ऑफ युनिट जे आहेत ते मला प्रोड्यूस करायचे. ओके मग ॲक्च्युअलला मी सपोज 9,000 प्रोड्यूस केले असतील. ओके ॲक्च्युअलला किती प्रोड्यूस केले 9,000. ओके इट मीन्स हियर द व्हरायन्स इज ऑफ 1,000 युनिट्स. मी ॲक्च्युअलला जेवढं बजेट केलं होतं मी जेवढं बजेट केलं होतं तेवढं मी ॲक्च्युअलला प्रोड्यूस करू शकलो नाही. सो हियर द व्हरायन्स इज -1,000 की हा जो आहे व्हरायन्स तो काय आहे तर तो ॲडवर्स आहे म्हणजे ते कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे चांगलं नाही आहे की ज्या ठिकाणी आपण 10,000 युनिट्स प्रोड्यूस करू शकलो असतो पण आपण 9,000च केले. सो इट इज नॉट गुड. सो हियर वी कॅन कम्पेअर आर ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ बजेट बिकॉज फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच काय असतं तर प्रिपरेशन ऑफ बजेट. मला या ठिकाणी माहिती आहे काय माहिती आहे तर मला रॉ मटेरियलवरती 2,000 रुपीज स्पेंड करायचे. फॉर एक्झाम्पल किती स्पेंड करायचे 2,000 रॉ मटेरियलवरती. त्या ठिकाणी मी किती स्पेंड केले आहेत 2,500. सो मी बजेट किती केलं होतं 2,000 खर्च किती केला आहे 2,500. इट इज गुड ऑर बॅड? ऑफकोर्स इट इज बॅड. देअरफोर तुमचं या ठिकाणी अगेन जो आहे तुमचा व्हरायन्स जो आहे तो काय आहे ॲडवर्स आहे. हां जर मी 2,000 प्लॅन केलं आहे की 2,000 रुपये मला खर्च करायचे होते रॉ मटेरियलवरती आणि त्या ठिकाणी जर मी 1,900 रुपये खर्च केले तर ह्या ठिकाणी हे काय आहे तर हा जो आहे हा पॉझिटिव्ह व्हरायन्स आहे एफ फेवरेबल. इट इज गुड बिकॉज मी जे प्लॅन केलं होतं त्याच्यापेक्षा मी थोडा कमी खर्च केला. इट इज गुड. आपण कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर ते चांगलं आहे आपल्यासाठी कारण आपण पैसे वाचवले 100 रुपये आपल्या कंपनीचे. ओके सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी कधी पॉसिबल आहेत ज्या वेळेला तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर असेल त्यावेळेला. आपण घरीसुद्धा हे प्लॅनिंग करत असतो फक्त आपल्या लक्षात येत नाही त्या गोष्टी. मला माहिती असतं की मला त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरती मला 10,000 खर्च करायचं आहे. आपण शॉपिंगला जातो आपण ठरवून जातो आपल्या वॉलेटला पैसे असतात की मला आत्ता 10,000 रुपीज शॉपिंगवरती स्पेंड करायचे आहेत 20,000 शॉपिंगवरती स्पेंड करायचे आहेत. बट आपण 20,000 जे शॉपिंग करणार होतो तेच शॉपिंग आपण जर 10,000 केलं इट मीन्स आपण आपला खर्च कमी केला आणि आपल्या वस्तू तेवढ्याच मिळाल्या. सो इट इज फेवरेबल व्हरायन्स. आपण आपला खर्च कमी केला आहे 20,000 तुम्ही शॉपिंग करणार आहात होतात आणि तुम्ही 25,000 स्पेंड करून आलात इट मीन्स तो व्हरायन्स जो आहे तो ॲडवर्स आहे. तुम्ही जे प्लॅन केलं होतं त्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे खर्च केलेत. ओके सो हियर काय बघितलं आपण फिनान्शियल प्लॅनिंग. ओके अँड फिनान्शियल प्लॅनिंग हे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आणि तुमच्या बिझनेस लाईफमध्ये सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या याच्यामध्ये आपण बघितलं तुमचं इम्पॉर्टन्स बघितले आपण ऑब्जेक्टिव्ज बघितले. फर्स्ट आपण ऑब्जेक्टिव्ह काय बघितलं होतं टू एन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ फंड्स वेन एवर रिक्वायर्ड. ज्या ज्या वेळेला तुमच्या फर्मला तुमच्या ऑर्गनायझेशनला जेव्हा गरज पडेल फंड्सची त्यावेळेला तुमच्याकडे ते फंड्स जे आहेत हे अवेलेबल असायला पाहिजेत. ओके देन टू सी दॅट द फर्म डज नॉट रेज रिसोर्सेस अननेसेसरीली.
आपण उगाचच रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणून आपण फंड्स अवेलेबल करून ठेवले असं व्हायला नको, बिकॉज उगाच आपल्याला त्याच्यावरती कॉस्ट जी आहे तुमचं इंटरेस्ट पेमेंट असेल, डिविडंड पेमेंट असेल, ते पे करावं लागणार आहे. आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फोरकास्टिंगमध्ये येतात, सॉरी इम्पॉर्टन्समध्ये येतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट आर टुडेज टॉपिक, फिनान्शियल प्लॅनिंग ऑब्जेक्टिव्ज अँड इम्पॉर्टन्स. ओके, सो टुडे आय विल स्टॉप हिअर अँड दिस इज इनफ फॉर टुडे. ओके, सो विल मीट इन द नेक्स्ट session with next topic. Okay, so have a great day ahead. Thank you so much.